मी पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगते की सगळ्या पोलिसांना उद्देशून नाही हो म्हणाले मी. परशुच्या बाबतीत अन्याय होत होता सर, आणि तो इन्स्पेक्टर चुकला होता म्हणून त्याला बोलणं गरजेचं होतं की नाही सर, सांगा मला. तू कोर्टात काय बोललीस हे आठवते तुला? तू थेट पोलिसांवरती आरोप केला साबोली, आणि जेव्हा तू खाकी बद्दल बोलतेस तेव्हा तो कोणा एकावर आरोप होत नाही, सगळ्यांवर होतो. आणि खाकीवर आरोप करताना निदान आपला नवरा खाकीला सर्वस्व मानतो, आधी खाकी मग बाकी हे त्याचं ब्रीद वाक्य आहे, याचा तरी विचार करायला हवा होत असतो. नाही नाही, पण तू ह्याचा विचार केला नाही साबोली, कारण तुझ्यासाठी तुझी केस महत्वाची होती ना, केस जिंकणं महत्वाचं आहे. सर मी खाकी बद्दल नाही बोलले, ती खाकी घालून चुकीचं काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल बोलली. नाही, तू थेट पोलिसांवरती आरोप केलेस. पोलीस काय असतात माहितीये तुला? ना सण ना सुट्टी, 24-24 तास ड्युटी असते त्यांची. ना वेळेवर जेवण मिळत, ना वेळेवरती झोप. पुन्हा आदेश आला की ताबडतोब ड्युटीवर हजर राहावं लागतं, ते वेगळं. अबोली, आज पोलिसांनी सणासुदीला जर का बंदोबस्त नाही ठेवला तर काय होईल याची कल्पना आहे तुला? आज पोलीस आहेत म्हणून सामान्य नागरिक सुरक्षित आहेत, शांतपणे झोपू शकतात ते. आपला समाज, आपला देश सुरक्षित आहे पोलिसांमुळे. मग अशा पोलिसांकडनं एखादी चूक नाही का होऊ शकत? का त्यांना चूक करायचा अधिकारच नाही आहे? सांग ना, तूच सांग. अबोली, आज तुझ्यामुळे एक पोलीस अधिकारी 7 दिवसांकरता सस्पेंड झालाय. त्याच्या घरी काय वातावरण असेल याची कल्पना आहे का तुला? त्याच्या मुलांच्या डोळ्यात, त्याच्या बायकोच्या डोळ्यात अश्रू असतील आत्ता, आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस अबोली. सर मी या केसच्या दृष्टीने जे योग्य होतं ना तेच केलं सर. परशुवर अन्याय होत होता सर, तो इन्स्पेक्टर चुकीचा होता की नाही, त्याने त्याच्याकडनं चूक झाली होती आणि म्हणून बोलले, त्यासाठी सॉरी सुद्धा मामा म्हणते ना सर. मम्मी माझा नवरा पोलीस आहे, तो एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे, आणि या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. सर तुम्हालाही माहिती आहे की पोलिसाची नोकरी किती जबाबदारीची आहे, आणि पोलिसांना आणि वकिलांना सर चूक करायची परवानगी नाही आहे. त्यांना चुकायची परवानगी नाही आहे सर, त्यांनी नाही करायची चूक, कारण त्यांच्यावर कुणाची तरी जबाबदारी आहे, कुणाच्या तरी जीवाची जबाबदारी आहे. सर एका गोष्टीने किंवा एका चुकीने एखाद्याचा जीव धोक्यात जाऊ शकतो. सर एखादं कलम जर चुकलं किंवा बदलल्याने काय होऊ शकतं हे माहिती आहे ना तुम्हाला. आज त्या इन्स्पेक्टरची चूक होती सर, त्या परशुला अटक झाली असती, त्याला फाशीवर चढवलं गेलं असतं. सर जर परशुला फाशी झाली असती तर त्याच्यानंतर त्याच्या आईचं, मुलाचं, बायकोचं काय झालं असतं? कोणी जबाबदारी घेतली असती त्यांची? ठीक आहे, पोलिसांना आणि वकिलांना चुकायची परवानगी नसते हे मी मान्य करतो, पण पोलिसांना आणि वकिलांना गंमत करायची तर परवानगी आहे की नाही? थट्टा तर करू शकतात की नाही ते? कते पण नाही. म्हणजे काय म्हणायचं सर तुम्हाला? म्हणजे मी तुझी गंमत करतोय. अबोली खरं सांगू, खरंच मला तुझा अभिमान वाटतोय. मला माहितीये तू तुझं कर्तव्य करत होतीस आणि हा सगळा तुझ्या कर्तव्याचाच भाग आहे सर. पण खरं सांगू अबोली, तू अगदी बरोबर बोललीस. पोलिसांना चुकायची परवानगी नाहीये हे अगदी खरं आहे. पोलिसांनी तत्पर असावं, नाहीतर या फील्डमध्ये येऊच नाही. त्यांनी प्रत्येक जीवाची किंमत करावी. आज तू त्या पोलिसाला योग्य तेच बोलली, कारण शेवटी हा एका जीवाचा प्रश्न आहे. आपण विसरलो, चुकून राहिलं, लक्षात नाही आलं अशी कारणं पोलीस नाही देऊ शकत. तू अगदी बरोबर आहेस आणि बरोबर बोललीस. आणि सॉरी, मस्करी केली. सर काय, तुम्ही किती घाबरवलात पण मला. सॉरी आ वहिनी. अबोली, मला तुझा सार्थ अभिमान आहे. तू आज खाकी वर्दी घालून चुकीचं काम केलेल्या एका अधिकाऱ्याची कान उघडणी केलीस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तू आज काळ्या कोटाचाही मान राखलास आणि खाकीचाही. थँक यू सो मच. अबोली अबोली, मी स्वतःला भाग्यवान समजते की मला तुझ्यासारखी सून मिळाली. आत्तापर्यंत मी तुला मुलगी मानत आली आणि याच्या पुढेही मानेन, पण आज मला म्हणावं असं वाटतं की तू माझी सून आहेस, याचा मला खूप खूप अभिमान आहे.